पाचोरा तालुक्यातील वळगाव आंबे ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोमवार दिनांक 29 रोजी सरपंच श्रीमती कलाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोंधळात संपन्न झाली. या ग्रामसभेत मागील वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीकडे आलेला 5,000 रुपयाचा निधी ग्रामपंचायतकडे आल्यावर सुद्धा अद्याप मिळाला नसल्यानं संताप व्यक्त करत अविनाश निकम आणि बौद्ध बांधवांनी नाराजी व्यक्त करत आलेला निधी मिळावा अशी मागणी केली. तसेच गावात सट्टा पत्ता दारू हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून यात दररोज लाखोंची उलाढाल होत असून व्यसनाधीन लोकांचा संसार उपयोगी वस्तू अन्नधान्य विकून व्यसनपूर्ती करतात. अल्पवयीन मुलंही व्यसनाच्या आहारी जात असून गावात बेवड्यांचा उपद्रव वाढला असून अशांतता माजली आहे. परंतु गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी संजय पाटील ग्रामस्थ आणि महिलांनी केली. तसा ठरावही करण्यात आला. वडगाव आंबेगावचा सिटी सर्व्हे होऊनही अतिक्रमण काढण्यात आलं नाही. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून गावातून वाहतुकीला अडथळा येत असून पायी फिरणं देखील मुश्किल झालं असल्याने धनदाणग्यांनी केलेलं अतिक्रमण त्वरित काढण्यात यावं अशी मागणी पितांबर कोळी आणि ग्रामस्थांनी केली आहे. सदर 6 महिन्यात अतिक्रमण न निघाल्यास पितांबर कोळी दिलीप जैन आणि ग्रामस्थ आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी दिला असता अतिक्रमण काढण्याचं आश्वासन उपसरपंच ॲडव्होकेट मंगेश गायकवाड यांनी देऊन ठराव मंजूर करून घेतला. ग्रामस्वच्छता अभियान राबवणं, गावठी डुकरांचा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करणं, महिलांसाठी शौचालय बांधणं, गाव हागणदारीमुक्त करणं असे ठराव यावेळी करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य हर्षल पाटील, ॲडव्होकेट मंगेश गायकवाड, मुकेश पाटील, चतुर चव्हाण, हमीदाबी तडवी, सरलाबाई खैरणार, ग्रामसेवक किशोर खोडवे, क्लार्क सुनील निकम, महिला आणि ग्रामस्थ हजर होते. तर ग्रामपंचायत सदस्य दत्तू जाधव, नेहा पाटील, कस्तुराबाई चव्हाण, देवकाबाई पवार, लीलाबाई चव्हाण आणि बंजारा बांधव ग्रामसभेला हजर नव्हते. वडगाव आंबे कोकडी तांडा आणि वडगाव जोगे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. कोकडी तांडा आणि वडगाव जोगे ही गावं बंजारा बांधवांची आणि तांडावस्ती आहे. तरीही तांडावस्तीकरता कोणत्याही ठोस योजना आणि सोयीसुविधा पुरवण्यात येत नसल्याने या सदस्यांनी एक प्रकारे ग्रामसभेकडे पाठच फिरवल्याचं दिसत होतं. ग्रामसभेच्या शेवटी तंटामुक्ती अध्यक्षपदी पितांबर कोळी आणि उपाध्यक्षपदी मनोहर शेळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्रामसभेच्या ग्रामस्थांनी अनेक अडीअडचणी मांडत ग्रामसेवकाला धारेवर धरलं, त्यात ग्रामसेवकांची भंभीरी उडाली. मात्र वेळीच ॲडव्होकेट मंगेश गायकवाड यांनी संबंधितांना कायदा आणि योजनांची माहिती देत ग्रामस्थांच्या प्रश्नांचं आणि शंकेचं निरसन केलं. गावातील सत्ता पत्ता दारू अवैध धंदे बंद करण्यात यावा. गावातील 10 वर्षाच्या आतील मुलं वेशन पदारे जात आहे, तरी गावातील महिला खूप तरसतल्या आहेत. आंबेवळगावमध्ये पहिले देवीचा तगतरा फिरत होता, ट्रॅक्टर फिरत होते आणि कपाशीचे व्यापारी पूर्ण गावामध्ये कपाशी घेत फिरत होते. आता साधी मोटरसायकल जात नाही, तर हे अतिक्रमण काढण्याच्या ऐवजी अशा बऱ्याच ग्रामसभा झाल्या, परंतु त्या लेखी स्वरूपात झाल्या आणि तोंडी स्वरूपात झाल्या आणि त्याच्यावर माती लोटली गेली. परंतु आता जर अतिक्रमण निघालं नाही तर मी आणि दिलीप जैन आणि इतर गावकरीच्या मदतीत नाही, मी स्वतः आणि माझे जे मित्र गावकरी असतील हे उपोषण करणार. म्हणजे करणार, जर उपोषणाने नाही झालं तर मी स्वतः आत्मदान करायचं.